सांगली जिल्ह्यामधल्या हरिपूर इथे 6 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालाय. शिवम सतपाल गंगथडे असं या मुलाचं नाव आहे. वडिलांच्या कारखाली येऊनच या चिमुकल्याचा अंत झाला. शिवमचे वडील सोमवारी संध्याकाळी मुलाला घेऊन फिरायला गेले. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडलं आणि त्या घरातून बाहेर पडून कारमध्ये बसले. यावेळी शिवम हा घरातून बाहेर आला, मात्र ही बाब घरातल्या लोकांना माहितीच नव्हती. शिवमचे वडील कारमध्ये बसले, मात्र त्यांनाही शिवम घराबाहेर आल्याचं कळलं नाही. त्यावेळी शिवम कारच्या मागे गेला. त्याचे वडील हे गाडी पाठी घेत असताना शिवमला कारचा धक्का बसला, त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हरिपुरात शोककळा पसरली आहे.